शिवसेना शाखा पाली पत्रड व पाली मंच आयोजित भव्य कबड्डी स्पर्धा. आजच्या स्पर्धेचा हा पहिला दिवस आणि क्वार्टर फायनलचा दुसरा सामना मनोज कोतवडे विरुद्ध दोस्ती गावखेडे विरुद्ध मनोज कोतवडे. रत्नागिरीमध्ये अनेक वेळा एकमेकांविरुद्ध खेळणारे हे दोन्ही संघ एकमेकांच्या खेळाला चांगले परिचित असणारे दोन्ही संघ. यावेळी अभिषेक वारेकर वाऱ्यासारखं यायचं, रनिंग हँड टच करायचं आणि माघारी परतायचं, ही याची शैली आहे. 2023 या खेळाडूने निश्चितच रत्नागिरी तालुक्यामध्ये गाजवलाय. आणि पहिला शिकार करण्याचा प्रयत्न स्वप्नील आंबेकर. कबरचा सपोर्ट इथे मिळाला नाही. अभिषेक वारेकर वाऱ्यासारखा आला, टॅकल करण्याच्या प्रयत्नामध्ये इथे बाद झाला स्वप्नील आंबेकर. यशस्वी रेड अभिषेक वारेकर याची. वेद पाटील इथे येतोय, याच्याकडे तगडा अनुभव आहे, चांगली उंची आहे आणि चांगली देहबोली लाभलेला हा खेळाडू. यावेळी पहिलीच रेड घेऊन दोस्ती क्रीडा मंडळ गावखडी संघाच्या माध्यमातून संघाच्या क्रीडांगणामध्ये यावेळी इथे पाहिजे लॉबीच्या बाजून मिडल लाईन क्रॉस करण्याचा इथे होता प्रयत्न. राइडर ओली ते बाद बोनस पॉइंट घेऊन माघारी परत वेद पाटील. पहिला यशस्वी टॅकल इथे पाहायला मिळालाय. यावेळी प्रणव कोलगे चढाई करताना तुषार. यावी सेल्फ फोटो आहे. दोन्ही खेळाडू आकाश आणि जर्सी क्रमांक 14 घालून खेळणारा मनीष, हे दोन्ही खेळाडू मैदानाच्या बाहेर. दोन पॉइंट इथे मिळत आहेत. दरम्यान टाइम ऑफ चा कॉल यावी दोस्ती क्रीडा मंडळ संघाने इथे दिले. यावी चढाई करताना सौरभ अडचणीमध्ये सापडले. दोस्ती क्रीडा मंडळ चांगली सुरुवात यावी मनोज कोतवडे संघाच्या माध्यमातून. सौरभ प्रणव कोलगेच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आहे. निखिल आणि त्याच्या जुडेल अभिषेक वारेकर सिंगल हँडेड उभा आहे तो. दुर्गेश पालिये मुन्ना कोलगे चढाई पडूचा. यावी उजवा कोपरा संभाळणारा. कोणताही पॉइंट न घेता माघारी परततोय सौरभ. विराज तोडणकर लेफ्ट कॉर्नर, राईटला सौरभ, मध्यभागी तुषार. पुन्हा एकदा अभिषेक पहिली रेड सक्सेसफुल. अतिशय वेगवान अशी खेळी आणि त्याचबरोबर स्वप्नील आंबेकर सारखा एक बेस्ट रायडर क्रीडांगणाच्या बाहेर गेला. त्यानंतर वेग पाटीलची शिकार केली गेली आकाश आणि त्याचबरोबर मैदानाच्या बाहेर जागलं लागलं ते मनीष याला. त्यामुळे एक चांगली सुरुवात मनोस्फोट कोतवडे संघाला इथे मिळाले. परंतु शेवट कसा होतोय तो येणारा काळ सांगेल. परंतु यावी चढाई करताना तुषार. दोन एक दोन दोनची फील्ड इथे कायम. प्रणव कोलगेच्या दिशेने चढाईला सुरुवात करतोय. दोन्ही कॉर्नरच्या दिशेने तो टच करण्याचा प्रयत्न याचा इथे आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु तेवढा सावध आहे, डीपली गेला नाही. रेड व्हॅलिड करून माघारी परतोय. सेंटरला खेळण्यासाठी इथे सज्ज होईल प्रणव कोलगे. तीनची मजा फरी या बी मैदानाच्या आतमध्ये असताना प्रणव पाहूया कशा पद्धतीने यानंतर इथे खेळतोय. तीनच्या डिफेन्स मध्ये पुढे जाण्याचा असेल का इथे दादा का जास्तीत जास्त वेळ इथे प्रणव या बी खेळ. महत्वपूर्ण झालेला दुसरा क्वार्टर फायनलचा सामना जो संघ इथे जिंकेल तो सेमी फायनल मध्ये डॉक्टर नानासाहेब मयेकर फाउंडेशन संघासोबत खेळण्यासाठी सज्ज होईल. या विठ्ठल तुषार तिसऱ्या चढाईसाठी डोअर डाय साठी करणार आहे ते प्रयत्न. प्रणव कोलगेच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न, तेवढ्याच बॅक किक लगावतोय. दुर्गेशच्या दिशेने बॅक किक लगवण्याचा इथे प्रयत्न केला गेला होता. कत्राची घंटी डोक्यावरती, काही सेकंद इथे शिल्लक. पुन्हा एकदा साइड किक आजमावण्याचा प्रयत्न इथे सरकलाय. त्यामुळे तुषार इथे सापडतोय. एक टॅकल पॉइंट मिळेल मनोस्फोट कोतवडे संघाला. अभिषेक शेवटचे दोन खेळाडू क्रीडांगणाच्या आतमध्ये आहेत. एका बाजूला विराज तर दुसऱ्या बाजूला सौरभ. अभिषेक वाडेकर डू ओर डायसाठी इथे प्रयत्न करेल. चांगला बचाव आतापर्यंत विराजने इथे केलाय. शेवटपर्यंत फक्त इथे स्वतःचा बचाव करायचा आहे. परंतु अभिषेकला डीपली जाऊन हँड टच करून माघारी परतावा लागेल. अँकल होल्ड चकवलाय. पुन्हा जमिनीवरती आदळतोय, बॅक होल्ड करतोय आणि इथे सुपर टॅकल. सक्सेसफुल पाहायला मिळाला इथे टॅकल. चांगली लढत देताना इथे दिसला, हातातून निसटला, जमिनीवरती पडला, पुन्हा पकडलं, नंतर बॅक होल्ड केलं गेलं. सौरभ आणि विराज मध्ये एक चांगलं कोऑर्डिनेशन. रिलॅक्स झालाय कोण? स्वप्नील आंबेडकर.
जर्सी क्रमांक नऊ घालून खेळणारा आणखीन एक बेस्ट राइडर दोस्ती क्रीडा मंडळ गावकडी संघाचा वेग अजूनही मैदानाच्या बाहेर आहे, त्यामुळे पूर्ण संघाचा भार यावेळी सुनील आंबेडकरच्या कांद्यावरती इथे असेल। होऊया कशा पद्धतीने यानंतर इथे खेळतोय, कारण टॅकल करण्याच्या प्रयत्नामध्ये मैदानाच्या बाहेर चाबू लागलं होतं ते सुनील आंबेडकर याला। तीनचा डिफेन्स बेस्ट ऑफ थ्री क्रीडांगणाच्या आतमध्ये विराज सौरभ आणि त्याचबरोबर सुनील पेडाव कोलगे चढाई करण्यासाठी जर्सी क्रमांक आठ घालून खेळणारा एक बेस्ट डिफेंडर आणि सर्वात महत्वाचं मनोज फुट कोतवणे संघाकडून खेळणारा विनोद कुंवर पायाला झालेली दुखापत आणि त्यामुळे या सामन्यापासून या स्पर्धेपासून आहे इथे दूर, परंतु प्रमुख उपस्थिती त्याचीही ते लाभले आपल्या संघाला मार्गदर्शन करण्यासाठी, तोही त्या आवर्जून उपस्थित आहे। प्रणव कोलगे बॅटिंग केली माघारी परततोय, सलग तीन वर्ष ज्याने जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं, दमदार कामगिरी संपूर्ण तालुक्यामध्ये बेस्ट राइडर म्हणून ज्याला ओळखलं जातं तो विनोद कुंवर यावी प्रमुख भूमिका इथे प्रशिक्षकाची बोजावताना इथे दिसतोय। यावी सौरभ वाडेकर जर्सी क्रमांक एक तीनच्या डिफेन्स मध्ये खेळण्याचा प्रयत्न आहे तर दोस्ती क्रीडा मंडळ संघाचा तुम्ही सौरभ यावी सावधशी चढाई पूर्ण करून मिडल लाईन क्रॉस करून माघारी परतलेला इथे आपल्याला पाहायला मिळाला। यावी जर्सी क्रमांक 12 सुयश बालगोडेला इथे चढाई करण्यासाठी आजमावलं जात आहे। रनिंग साइड किक उंचीचा फायदा, कॉलेज विभागातून खेळत असताना या खेळाडूने आपला बोल बाला दाखवलाय, वजनी गटामधूनही याने चांगला खेळ केलाय आणि त्याचमुळे याला मनोजपूर कोतवडे संघ आणि ती इथे केली गेले। डोरडाय तिसरी चढाई यावी स्वप्नील आंबेडकर तिसऱ्या चढाईसाठी करणारा इथे प्रयत्न, पॉइंट घेऊन परतावं लागेल अन्यथा मैदानाच्या बाहेर जावं लागेल। बोनस इथे झालाय का, आत्मविश्वास कधी कधी अति ठरतो आणि त्यामुळे घातक असतो, परंतु यावी स्वप्नील आंबेडकर पुन्हा एकदा इथे करतोय प्रयत्न, मैदानावरती सरकल्यामुळे टॅकल होतोय स्वप्नील आंबेडकर, एक पॉइंट इथे मिळालाय मनोजपूर कोतवडे संघाला। थरेड यावी तिसरी चढाई आहे मनोजपूर कोतवडे संघाची, पुन्हा एकदा इथे चढाई करताना अभिषेक वारेकर या आधी सुपर टॅकल या दोघांनी करून दाखवले, सुपर अशी कामगिरी या आधीही करून दाखवले, शेवटच्या 10 सेकंदामध्ये हल्ला करण्याचा इथे प्रयत्न असणार आहे, त्यामुळे थोडा वेळ इथे घेतोय अभिषेक। विराजच्या दिशेने जाईल का सौरभच्या दिशेने आणि पुन्हा एकदा अटॅक, मिडल अँड क्रॉस ऑल आउट, 2+2 4 पॉइंट ऑल आउट केलंय, काय दमखम दाखवलंय, सलग दुसऱ्यांदा ऑल आउट केलं, यावेळी पहिल्यांदाच ऑल आउट केलं जातंय दोस्ती खेळा म्हणलं गावकळी संघाला। वेद पाटील यानंतर बघूया कशा पद्धतीने खेळतोय, वेद पाटीलची चमकदार कामगिरी होणं आवश्यक, यावेळी काय खेळले सिंगल पॉइंट इथे मिळेल, दुर्गेश डॅश करण्याच्या प्रयत्नामध्ये क्रीडांगणाच्या बाहेर पहिला पॉइंट इथे मिळाला वेद पाटीलला, कॉर्नरची भूमिका बजावण्यासाठी तो सज्ज होतोय। अभिषेक वारेकरने कमाल केले, चांगल्या चढाया त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या, या आधीच्या थर्ड रेड मध्ये तो गारद झाला होता, परंतु शेवटच्या थर्ड रेड मध्ये त्याने मात्र ऑल आउट करण्याची किमया इथे करून दाखवले। 2023 या खेळाडूच्या नावावरती राहिले दमदार कामगिरी या खेळाडूने वारंवार करून दाखवले, वेळ इथे घेतोय चढाई पूर्ण करतोय माघारी परततोय, टाइम ऑफ गुरुने दाखवलेला मार्ग असतो त्या मार्गामध्ये चालावं मात्र शिष्याला लागतं, ते इथे चालावं लागेल, जो प्लॅन आखलाय तो प्रत्यक्षात मैदानाच्या आतमध्ये उतरवावा लागेल। वेट याआधीची रेड यशस्वी साइड किक आजमावण्याचा प्रयत्न इथे करताना दिसतोय, मुन्ना आणि त्याच्या जोडीला आपल्याला आणखीन एक डिफेंडर पाहायला मिळतोय, तो म्हणजे प्रज्ञान एंकल ओन सक्सेसफुल राइडर इथे झालाय गारद, प्रणव कोलगेने कम्प्लिटली चौडा पकडून उंच उचललं मुन्ना कोलगेने, त्यामुळे सक्सेसफुल झाला टॅकल, मैदानाच्या बाहेर जातो वेद पाटील, एक टॅकल पॉइंट इथे मिळालाय मनोहर स्पोर्ट कोतवडे संघाला, जातो जातो एक बोनस पॉइंट त्याने निश्चितच आपल्या नावावरती केलाय, एक बोनस पॉइंट इथे मिळतोय दोस्ती क्रीडा मंडळ गावकडी संघाला। पुन्हा प्रणव जर्सी क्रमांक 8 चढाई पूर्ण करून माघारी परतलाय तो जर्सी क्रमांक 8 यावी जर्सी क्रमांक 9 सुनील आंबेडकर
बैक टच करण्यात येते प्रयत्न हल्ला चढवला जातोय लॉबी चिपर डॅश केले गेले यशस्वी टॅकल आणखी एक पॉइंट इथे मिळतोय मनस्वर कुलकर्णीचा करा देखील श्रीलंकेने इथे कमाल केली अभिषेक तिसऱ्या चढाईसाठी यावी फील्ड मध्ये बदल केले गेले सौरभ वाडेकरला लेफ्ट कॉर्नर आणलं गेलंय राईटला मनीष आहे मध्यभागी विराज कॉर्नर इनला तुषार दुसऱ्या बाजूला आकाश आणि यावी पैठी घेऊन तो टच करण्याचा प्रयत्न करताना यावी अभिषेक ओह मनीष हाय होय सक्सेसफुल टॅकल वंडरफुल टॅकल पॉइंट इथे मिळालाय तू यावेळी 2 किलोमीटर गावकडी संघाला जलसी क्रमांक 14 घालून खेळणारा मनीष तोडणकर याच्या माध्यमातून केला गेलेला टॅकल इथे आपण पाहिलाय वेद पाटील जखमी झालेला वाघ आहे जो यावेळी क्रीडांगणात दाखल होतोय परंतु हा वाघ इथे शिकार करेल का यावेळी परफेक्ट फुटवर्क जे अपेक्षित होतं बोनस पॉइंट साठी ते झालं नाही त्यामुळे एमटी रेडी ठरली वेद पाटील याची पेळा कोलगे यावेळी चढाई करताना एक बेस्ट डिफेंडर म्हणून ओळखला जातो मनोस्फोट कोतवडे संघाचा तो हा रेडरची भूमिका बजावताना पेडा पूर्ण एकदा मनीष स्वतःवरती राखला नाही कंट्रोल मैदानाच्या बाहेर मनीष तोडणकर याला एक पॉइंट इथे मिळतोय मनोस्फोट कोतवडे संघाला यावी तुषार साथी खेळाडू क्रीडांगणाच्या आतमध्ये थोडासा हावी ठरतोय मनोस्फोट कोतवडे दोस्त क्रीडामंडळ संघाचा जो सेट तिथे उभा केलाय तो मात्र मैदानात सेट झालेला पाहायला मिळाला नाही तुषार रेड व्हॅलिड करून माघारी परततोय रणील तोडणकर मात्र या सामन्यामध्ये उपलब्ध नाहीये एक बेस्ट डिफेंडर याची कमी आणि त्याचबरोबर सिद्धार्थ तोडणकर काही गेम चेंजर प्लेअर गेम चालवण्यात पटायचं असतो हा खेळाडू दोस्ती क्रीडामंडळ संघाच्या या टीम मध्ये प्लेइंग 7 मध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीये पुन्हा एकदा अभिषेक यावी चढाई करताना मिडलाईनवरती येऊन राहतो इथे उभा सामन्याला स्लोली पुढे घेऊन जाण्याचा आहे ते प्रयत्न रणनीती क्लिअर आहे जे लीड आहे ते आपल्याला डिपेंड करायचंय पुढे घेऊन जायचंय आणि ती मेहनत आपल्याला वारंवार पाहायला मिळते तुषार डोरडायसाठी तुषार इथे दाखल एका बाजूला मुन्ना कोलगे दुसऱ्या बाजूला प्रणव कोलगे मध्यभागी निखिल फिलनकर अभिषेक वारेकर सिंगल हँडेड इथे उभा आपल्याला पाहायला मिळतोय तो दुर्गेश पालिये तुषार इथे पाहिजे कशा पद्धतीने खेळेल यावी फ्रंट ब्लॉकला निखिल आला परफेक्ट टायमिंगला सपोर्ट मिळाला तुषार तोडणकर इथे बाद पॉइंट इथे मिळालाय मनोस्फोट कोतवडे संघाला अभिषेक वारेकर यावी चढाई करण्यासाठी एक एक मोहरा गाणत करत यावी लीड घेण्याचा प्रयत्न करताना इथे मनोस्फोट कोतवडे अभिषेकने मात्र इथे कमाल केले मॅच मध्ये धमाल आणले चांगली खेळी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले जमिनीवरती खेळत असताना पडतोय पुन्हा उठतोय परंतु वाघासारखा लढतोय तो अभिषेक वारेकर यावी सावध अशी खेळी अभिषेक याची यस बॅक टू टच 10 केलाय त्याने कोणताही पॉइंट न घेता माघारी वेद पाटीलच्या या चढाईकडे असेल लक्ष वेद पाटील यावी 50% योगदान देताना दिसलाय कारण काही ते रेड त्याच्या सक्सेसफुल तर काही अनसक्सेस पाहायला मिळाल्या सलग अशी खेळी याच्या माध्यमातून मात्र या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली नाहीये पुन्हा एकदा साइड किक कॉर्नर इनचा खेळाडू जर्सी क्रमांक 12 घालून खेळणारा यावी मैदानाच्या बाहेर जातोय सुयश बारगोडे तिसऱ्या चढाईसाठी अभिषेक इथे दाखल होईल 5 बचाव फळी बोनस पॉइंट आहे इथे ऑफ डीपली जावं लागेल खोलवरती जावं लागेल पॉइंट ते मिळवावा लागेल आणि यावी अभिषेक पुन्हा एकदा यशस्वी ठरेल का पाहूया आकाश आणि विराज मध्यभागी दावा ठोकला जातोय पंचांच्या माध्यमातून निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल परंतु इथे थांबेश क्रीडांगणाच्या शब्दा इथे घेतल्या जात आहेत परंतु निर्णय काय असेल पंच इथे सांगतील रायडर होतो इथे सेल्फ आउट यावी अभिषेकने दावा ठोकला होता परंतु हा दावा सुप्रीम कोर्टाने ते फेटाळलाय मैदानाच्या बाहेर जावं लागते अभिषेक याला पॉइंट इथे मिळालाय दोस्ती क्रीडा मंडळ गावकडी संघाला सेल्फ आउट इथे झालाय सक्सेसफुल ठरतोय लॉबीच्या बाहेरून मिडल लाईन क्रॉस केली गेली त्यामुळे निराशून क्रीडांगणाच्या बाहेर वेद पाटील एक पॉइंट इथे मिळतोय तो मनोहर स्पोर्ट कोतवडे संघाला
कंप्लीटली डिफेन्स इथं डिस्टर्ब झालाय. चढाया पाहिजे तसे या रेडरच्या माध्यमातून होत नाहीत. याला कारण आहे मनोहर स्पोर्ट्स संघाची एकजूट, एकीचं बळ, सांघिक कामगिरी दर्जेदार. रेड बॅनिट करून जास्तीत जास्त वेळ इथे घेताना तो दिसतोय. क्वार्टर फायनलचा चरगीतला दुसरा सामना मध्यंतरासाठी इथे थांबवला गेलाय खेळ. पॉइंट टेबल इथे आपल्याला पाहायला मिळतोय. मनोहर स्पोर्ट कोतवडे 15 गुण आणि त्यासाठी पाहावा लागेल दुसरा पडाव. क्रीडांगणावरती दाखल होतोय यावेळी स्वप्नील आंबेकर. स्वप्नील आंबेकर इथे सज्ज. प्रणव कोलकेच्या दिशेने सर्वप्रथम रेड बॅनिट करेल, डिफेन्स वरती नजर देईल आणि रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न इथे करेल. बबन कॉर्नर इन ला यावेळी कोणताही पॉइंट नाही की तबाकारी निराश आहे स्वतःच्या कामगिरीवरती. तो स्वप्नील आंबेकर यावेळी जर्सी क्रमांक 12 सुयश बारगोरे. पाचवी बचावली इथे चूक झाली, इथे चूक झाली मनीष तोडणकर कडून, इथे चूक झाली स्वप्नील आंबेडकर कडून. दोन पॉइंट महत्वपूर्ण इथे मिळत आहेत मनोस्फोट कोतवडे संघाला. आणि यावी मैदानात दाखल झालाय ताकदवान, बलवान, शक्तिमान असा आकाश तोडणकर. रनिंग हँड टच आणि ताकदीचा वापर करून उलटफेर करण्याची क्षमता राखणारा हा खेळाडू. परंतु यावेळी कोणताही पॉइंट की तमा घरी परतोय. याच्यामध्ये ताकद आहे, याच्यामध्ये दम आहे, परंतु तो दम इथे दाखवेल का व येणारा काळ सांगेल. परंतु प्रणव कोलगे यावी चढाई करण्यासाठी. विराज, विराज यावी लेफ्ट कॉर्नरला. सौरभ वाडेकर राईट कॉर्नरला. मध्यभागी आकाश. कोणताही मोठा प्रयत्न इथे केला जात नाहीये, थोडासा वेळ घेतोय. चढाई करून माघारी परतलाय आकाश. प्रत्युत्तर देण्यासाठी थर्ड रेड साठी आर पार ची लढत आहे. बाहुबलीशी रेड करावी लागेल, पॉइंटची इथे आवश्यकता आहे. त्यामुळे आकाशला इथे फिडावं लागेल, आर पार घुसावं लागेल आणि यावी लॉबीच्या बाहेरून माघारी परतण्याचा होता इथे प्रयत्न. प्रयत्न सफल. आकाश तोडणकर क्रीडांगणाच्या बाहेर. एक पॉइंट इथे मिळतोय मनोस्फोट कोतवडे संघाला. हावी ठरला या सामन्यामध्ये. मनोस्फोट कोतवडे कम बॅक करेल का दोस्ती क्रीडा मंडळ पाहावं लागेल. तर जो सेट इथे मैदानात उतरवला गेला त्या सेट मध्ये दम पाहायला मिळाला नाहीये. कंचे टॅकल अपेक्षित आहेत, ते टॅकल इथे होऊ शकले नाही. परंतु अभिषेक वारेकरने मात्र स्वतःला या क्रीडांगणामध्ये सिद्ध केले. चांगली कामगिरी याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. मिडल एम क्रॉस करून माघारी परतोय सौरभ. सौरभ वाडेकर यावी चढाई करण्यासाठी. रेड बॅनिट मिडल एम क्रॉस माघारी. दरम्यान टाइम ऑफ सुरुवात. चढाई करण्यासाठी इथे सज्ज होतोय अभिषेक. थरेड डुअरडाय सुपर डॅकलॉन दोन्ही बेस्ट डिफेंडर. विराज तोडणकर, सौरभ वाडेकर आणि चढाई करण्यासाठी अभिषेक वाडेकर. कॉर्नर अटॅक विराजने पकडलाय. चौडा सौरभचा बॅक होल्ड, त्यामुळे सक्सेसफुल टॅकल. अभिषेक वाडेकर क्रीडांगणाच्या बाहेर. दोन पॉइंट इथे मिळत आहेत दोस्ती क्रीडा मंडळ गावकडी संघाला. रिलॅक्स झालाय. तू यावी तुषार तोडणकर आणि तुषार यावी चढाई करण्यासाठी. सर्वप्रथम रेड व्हॅलिड केले, फील्ड वरती नजर दिले. बोनस अटेम्प्ट करण्यासाठी इथे करतोय प्रयत्न. प्रणव कोलगेच्या नजरेकडून बोनस अटेम्प्ट करण्याचा असेल इथे मनसुबा. दोन्ही कॉर्नरला इथे खेळताना तुषार चढाई पूर्ण केली. मिडल लाईन क्रॉस करून माघारी परतला. जे बोनस साठी फुटवर्क अपेक्षित होतं ते झालं नाही. राईट फुट इन साइड द बोनस लाईन, परंतु लेफ्ट हवेमध्ये ऑन दी एअर असणं आवश्यक होतं, ते मात्र इथे झालं नाहीये. बोनसचं अपील इथे फेटाळलं जात आहे. तीनचा डिफेन्स आहे. प्रणव कोलगे यावी चढाई करताना. विराज, विराजने आपला अँकल होल्डचा क्लास इथे दाखवून दिलाय. एक अप्रतिम चौडा त्याच्या माध्यमातून काढला गेल्याने ते आपण पाहिलंय. चढाई पूर्ण करून माघारी परतोय आणि या विठ्ठल तिसऱ्या चढाईसाठी तुषार डोरडाय. आर पार चढाई करावी लागेल, पॉइंट मिळवावा लागेल आणि तरच कुठेतरी हा रायडर सेफ राहील.
यांनी दोन्ही कॉर्नरच्या दिशेने वेगाने चाललेली खेळी आहे. बॅक होलच्या दिशेने तेवढाच बॅक इथे दाखवतोय, परंतु बॅक होलचा प्रयत्न इथे होईल का? असफल एक पॉइंट मनोजपूत कोतंबडी संघाला इथे मिळेल. या विजयाचा क्रमांक 12 सुयश बारगोडे. पुन्हा एकदा सुपर्णेकल इथे ऑन, विराज एका बाजूला, दुसऱ्या बाजूला सौरभ. परंतु विराजच्याच बाजूने जाण्याचा प्रयत्न सुयश इथे करताना दिसतोय. दोनच्या डिफेन्स मध्ये खेळण्याचा इथे नाही प्रयत्न केला जाईल सामन्याला पुढे घेऊन जाण्यासाठी, आणि त्यानंतर आपल्या खेळाडूंचा डी लेव्ह करण्याचा प्रयत्न इथे होईल. बचावात्मक घेतलेला पवित्र चढाई पूर्ण करून माघारी परतला सौरभ वाडेकर. बघूया कशा पद्धतीने खेळतोय. रेड व्हॅलिन करून माघारी परतला, कोणते एक्स्ट्रा टाइम इथे घेतला नाही, त्याला माहिती होतं थर्ड आहे. त्यामुळे तिसऱ्या चढाईसाठी अभिषेक वाडेकर जर्सी क्रमांक 2. आतापर्यंत एकदा सक्सेस ठरला, एकदा अनसक्सेस ठरला, परंतु या तिसऱ्या चढाईमध्ये कोण ठरणार सरस? विराज दुसऱ्या बाजूला सौरभ, आणि विराजच्या दिशेने झालेलं फुटवर्क आहे. 30 सेकंदामध्ये पॉइंट घ्यायचा तो अभिषेक याला. इथे जर टॅकल झाला तर 1+1 दोन पॉइंट इथे मिळतील. खतराची घंटी डोक्यावरती, काही सेकंद इथे शिल्लक. प्रणवच्या विराजच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न आहे, हाताचा वापर करतोय पुन्हा एकदा, आणि इथे यांच्या अंपायर रोखलं जात आहे. गारद होईल अभिषेक वाडेकर, सुपर टॅकल, 2 पॉइंट. रिलाय होतोय तो मेन पाटील. अंतिम टप्प्यामध्ये आपण इथे पोहोचलो आहे. त्यामुळे वेग पाटील ऐन मुख्य क्षेत्रानी माघारी परत नाही. पॉइंट टेबल आहे 12-19. एक पॉईंट इथे मिळतोय, बोनस प्लस वन पॉइंट इथे मिळालाय. 14-19 पॉइंट टेबल, 14 गुणांवरती खेळतोय दोस्त क्रीडामंडळ गावखरी. 19 पॉइंट वरती मनोहसपूट कोतवडे. एक एक खेळाडू रिलाय केला गेलाय. यावेळी मनीष तोडणकर कॉर्नर इन ला, वेग पाटील यावेळी लेफ्ट कॉर्नरला आहे. बिल्यानेवरती येऊन राहतो इथे उभा, थोडासा टाइम पास केला जाईल. आपल्याकडे लीड आहे, ते शेवटपर्यंत घेऊन जाण्याचा इथे प्रयत्न होईल. परंतु वेद पाटील यानंतर कशी आक्रमकता इथे करतोय ते पाहणं आवश्यक आहे. वेद चढाई करण्यासाठी निखिल पिलनकर, परंतु इथे रेड व्हॅलिड कडून कोणताही अवधी इथे न देता माघारी परतला. जर्सी क्रमांक 12 सुयश बारगोडे चढाई करताना दबाव निर्माण केला गेलाय. लेफ्ट टू राईट येण्याचा प्रयत्न मध्यभागी विराज आहे. रनिंग टाय होल्ड करण्यात पटाईत मनीष कॉर्नर इनला. सौरभ कॉर्नरची भूमिका इथे बजावताना सुयश इथे मात्र पत्करत नाहीये. धोका सामना इथे करायचा आहे फिक्स, त्यामुळे घेतली जाणार नाही ते रिस्क. चढाई पूर्ण करून माघारी, एम्प्टी नेट, कॉर्नर इनला इथे जॉईन होईल. यस, रेड बॅनर करून माघारी परतवे. इथे थर्ड आहे, तिसऱ्या चढाईसाठी ते प्रयत्न होईल. जर्सी क्रमांक 12 तिसऱ्या चढाईसाठी, आणि यावी विराजच्या दिशेने डीपली जातोय. दावा प्रतिदावा इथे पाहायला मिळेल, आणि पुन्हा एकदा प्रयत्न करताना सुयश बारगोडे. सुयश इथे सक्सेस केली का डिफेन्स, यावी चूक झाली. सौरभ वाडेकर कंट्रोल स्वतःवरचा ढासळलाय. सक्सेसफुल रेड सुयश बारगोडेची. थर्ड तिसऱ्या चढाईसाठी मनीष तोडणकर यावी मैदानाच्या आतमध्ये. 6 ची बचावफळी, बोनस पॉइंट ऑन. खेळा कोलकीच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न कॉर्नर इन ला बबन आहे. मध्यभागी निखिल, आणि यावेळी शोल्डर जर्क इथे पाहायला मिळालाय. शोल्डर ने दिला इथे झटका. 2 पॉइंट. दोन पॉइंट इथे मिळत आहे. पॉइंट टेबल 16-20. 16 पॉइंट वरती दोस्त क्रीडामंडळ, 20 पॉइंट वरती मनोस्फोट कोतवडे. 4 गुणांनी 42 वरती आहे. अभिषेक इथे दाखल झालाय. सामना अजूनही ऑन आहे. दोन्ही संघाला समान संधी असेल, भले पिछाडीवरती आहे दोस्त क्रीडामंडळ गावखडी. परंतु यानंतर इथे जर वेद पाटीलची जादू चालली तर मात्र कमबॅक होऊ शकतो.
चॅलेंज देतोय तू या दुर्गेशला. अभिषेकच्या दिशेने डीप ले जाण्याचा प्रयत्न, थोडासा वेळ घेतला आणि त्यानंतर माघारी परतलाय. एम्प्टी डेड अभिषेक, एक 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 दोन अशा पद्धतीने आहे ते फील्ड. अभिषेक ही त्या पद्धतीने ते खेळ करताना उत्तराला प्रति उत्तर देताना टाइमपास करताना ते सामना सामन्यासाठी शेवटची पाच मिनिट. दोस्ती क्रीडा मंडळ गावखडी संघ 16 गुण आणि 20 पॉईंट वरती खेळतोय. तो मनोहर स्फोट कोतवडे, 4 गुणांची बढत, शेवटच्या 5 मिनिटांचा शिल्लक आहे ते खेळ. या 5 मिनिटांमध्ये कशा पद्धतीने बिघडला जाईल ते खेळ पाहावं लागेल. हरियामी चढाई करताना वेग पाटील जर्सी क्रमांक 7 महत्वाच्या क्षणी महत्वाची भूमिका बजावणे इथे आवश्यक आहे. आणि या खेळाडूने अनेक वेळा अनेक स्पर्धांमध्ये हा कारनामा करून दाखवलाय. आपल्या संघाला एक हाती विजय मिळवून देण्यासाठी शेवटच्या 5 मिनिटांमध्ये आक्रमक खेळ या रेडिओच्या माध्यमातून रत्नागिरी तालुक्याने अनेक वेळा पाहिले. परंतु यावेळी चकवतोय, यावी चकवले, गावा ठोकतोय, लॉबी मध्ये इथे दाखल झालाय. पंचांच्या माध्यमातून येईल इथे निर्णय, परंतु काय येतोय पंचांचा निर्णय याकडे आहे सर्वांचं लक्ष. यस, यावी क्रीडांगणाच्या बाहेर जाईल दुर्गेश. पंचाने दिला इथे निर्णय, टाइम ऑफ थर्ड थर्ड साठी जेब्रे यांना जर्सी क्रमांक 12 जेब्रे यांना करताना सामना सरसरी शेवटची 4 मिनिटं आहेत. यावेळी दुर्गेशला बाद करार केला गेलाय. त्यामुळे जर्सी क्रमांक 12 यावेळी सुरेश बारगुडे चढाई करताना 6 डिफेन्स बोनस पॉइंट ऑन. आणि यावेळी वेद पाटीलच्या दिनेशी दिशेने जाण्याचा प्रयत्न. दुसऱ्या बाजूला स्वप्नील आंबेडकर रिले होऊन मैदानाच्या आतमध्ये. मध्यभागी मीनाज आणि आकाश यांची जोडी. मनीषला इथे नियंत्रण राखणं आवश्यक आहे. सुरेश बारगुडे क्रीडांगणाच्या येईल बाहेर. आणखी 1 पॉइंट इथे मिळालाय दोस्ती खेळा मंडळ गावखडी संघाला. आणि इथे ऑल आउट करताना आपल्याला पाहायला मिळेल वेद पाटील. महत्वाच्या क्षणी महत्वपूर्ण भूमिका. कबड्डी आहे की कुस्ती पहिला इथे प्रश्न. परंतु यावेळी सक्सेसफुल डेड ऑल आउट. ऑल आउट इथे झालंय मनोहर स्फोट कोतवडे. टाइम ऑफ चा इथे दिला गेलाय कॉल. चर्चा इथे होते पॉइंट टेबल मध्ये उलट फेर. 22-20 दोन गुणांची बढत यावी. दुसरी तोच संघ इथे आघाडी घेतोय. कडवी झुंज आहे. शेवटच्या रेड पर्यंत हा सामना जाणार आहे. कोण जिंकेल कोण हारेल हे सांगणं इथे आहे कठीण. शेवटच्या 3 मिनिटांचा खेळ शिल्लक. आणि या 3 मिनिटांमध्ये दुसरा सेमी फायनलिस्ट संघ कोणता आहे हे आपल्याला इथे कळेल. अभिषेक वारेकर कॉर्नर इनला. यस, इथे बोनस झालाय, इथे बोनस झालाय. एक बोनस पॉइंट इथे मिळतोय. 21-22 अटीतडीचा चाललेला रोमर्षक सामना. एका पॉइंटने पिछाडीवरती मनोहर स्फोट कोतवडे. यानंतर पाहावं लागेल की कशा पद्धतीने इथे खेळेल वेद पाटील. गेम चेंजर ठरलाय. महत्वाच्या वेळी महत्वपूर्ण भूमिका याने बजावले. याच्या माध्यमातून घेतले गेलेले 2 पॉइंट आणि त्यानंतर केलेला ऑल आउट यामुळे पॉइंट टेबलवरती उलट फेल इथे आपण पाहिलंय. परंतु यावेळी ते आता कशा पद्धतीने खेळेल वेद पाटील. दरम्यान टाइम ऑफ चा कॉल महत्वाच्या क्षणी. डॉक्टर नानासाहेब मेकर फाउंडेशन संघाविरुद्ध अभिषेक. जीवाची बाजी इथे लगवावी लागेल. आर पारची लढत इथे करावी लागेल. शेवटच्या 2 मिनिटांचा आहे इथे खेळ शिल्लक. वेद पाटीलच्या दिशेने यापी फुटवर किती पाहायला मिळाले. कोणताही पॉइंट न घेता इथे माघारी परतोय. सेफली आपल्या क्रीडांगणामध्ये परतलाय स्वप्नील आंबेडकर चढाई करण्यासाठी. फुल हाऊस 2-1 2-2 फील्ड इथे कायम. सर्वप्रथम रेट व्हॅलिड करेल मॅडम कोलकेच्या दिशेने. इथे त्याने फुटवर केलंय रेट व्हॅलिड केले. परंतु इथे टचिन सुरुवातीचा पॉइंट घेण्याचा करेल का प्रयत्न की सेफली खेळून माघारी येईल. कारण इथे पॉइंटची आवश्यकता आहे. मनोज स्फोट कोतवडे संघाला एका पॉइंटचा लीड घेऊन खेळतोय दोस्ती क्रीडा मंडळ गावखडी. इथे जास्तीत जास्त वेळ त्याने घेतला आणि माघारी परतला. जर्सी क्रमांक 2 दोन्ही संघांचे इथे टाइम ऑफ ओव्हर झालेत. त्यामुळे नॉन स्टॉप इथे हा सामना पाहायला मिळेल. थर्ड वेद पाटील तिसऱ्या चढाईसाठी या चढाईकडे
शेवटच्या एका मिनिटाचा खेळ इथे शिल्लक आहे आणि त्यामुळे या चढाईकडे सर्वांचं लक्ष. वेग पाटील जर इथे सक्सेस झाला तर मॅच ऑन राहील आणि जर काही इथे टॅकल केलं गेलं तर मात्र या सामन्यामध्ये रंगत येणार आहे. बाबांच्या नजरेखालून बोनस नेम करण्याचा केला इथे प्रयत्न वेग पाटीलला आहे. स्वतःवरती विश्वास करून निर्णय पंचांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचेल. काही सेकंद इथे शिल्लक असताना वेग पाटील पाहूया कशा पद्धतीने खेळतो. येस इथे एक बोनस पॉईंट मिळालाय. अभिषेक वारेकर तिसऱ्या चढाईसाठी वेगाने येतोय. साइड किक लगावतोय. रॅपिडली खेळण्याचा प्रयत्न इथे करतोय. यास रेड वरती सर्व काही अवलंबून असेल. इथे जर एखादा पॉइंट मिळाला तर मॅच ऑन राहील. परंतु इथे अभिषेकचा केला गेला टॅकल. पॉइंट इथे मिळतोय होती क्रीडा मंडळ गावकडी संघाला. अंतिम टप्प्यामध्ये इथे आपल्याला पोहोचलेले असताना यावेळी पाहूया वेग पाटील कशा पद्धतीने ते खेळेल. काही सेकंद इथे शिल्लक आहेत आणि या काही सेकंदामध्ये दुसरा सेमी फायनलचा संघ कोणता ठरतोय हे इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. बाबांच्या नजरेखालून बोनस नेम रेड मॅनेज करण्याचा केला इथे प्रयत्न. अतिशय अटीतटीचा झालेला सामना. सेकंड हाफच्या शेवटच्या पाच मिनिटांमध्ये पॉइंट टेबल वरती झालेला उलटफेर आणि त्यामुळे दोस्ती क्रीडा मंडळ गावकडी संघाचा पाहायला मिळाला पार डझड आणि त्यामुळे यशस्वी रेड पूर्ण करून माघारी परतोय. गेम चेंजर ठरलाय तो वेद पाटीलकर. शेवटच्या तीन मिनिटांमध्ये उलटफेर. सामना समाप्त आणि सेमी फायनल मध्ये दाखल होणारा दुसरा संघ दोस्ती क्रीडा मंडळ गावकडी.